आमचा विकास जो खुंटलेला आहे आमचा जर अनुशेष दूर करायचा असेल तर आम्हाला खर्च जर बुलेट ट्रेनवर होऊ शकतो समृद्धी महामार्गावर होऊ शकतो तर मला ठाम माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार आणि आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वाला येणारं भारत देशाचं सरकार एक लाख कोटी लागले तरी चालतील पण मराठवाड्याची तहान या जिल्ह्याची तहान भागलीच पाहिजे येणाऱ्या सगळ्याच मंत्रीमहोदयांना येणाऱ्या विधिमंडळात आणि शुभेच्छा देतो अर्ध मंत्रिमंडळ हा इथंच आहे आपल्याला सगळ्याला तयारी करायची आहे कोण बनेगा मुख्यमंत्री ही रेस थोड्या वेळासाठी जरी बाजूला आपण ठेवली सर्वप्रथम मी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो तसेच घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अहिल्यादेवी होळकर सेवालाल महाराज महाराजा महात्मा बसवेसर या सर्वांच्या विचारांना अभिवादन करतो आजचा हा आपला कार्यक्रम मराठवाड्यात होतो आहे ह्याच आठवड्यामध्ये आपले नेते आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेबांची पुण्यतिथी आहे त्यांच्या विचारांना अभिवादन करतो शंकरराव चव्हाणसाहेब निलंगेकर साहेब यांना अभिवादन करतो नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मिळालेलं यश आणि त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाने तीन खासदार उमेदवारी दिल्या होत्या आणि तिन्हीच्या तिन्ही खासदार शंभर टक्के रिझल्ट असलेला काँग्रेस पक्ष हा मराठवाड्यामध्ये एक नंबरवर आला मराठवाड्याचा जो उल्लेख करायचा झाला तर मराठवाड्याला काँग्रेस पक्षाने नेहमीच राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली मग स्वर्गवासी शंकरराव चव्हाण साहेब असतील निलंगेकर साहेब असतील आपल्या आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेब असतील ह्या सर्वांनाच मराठवाड्याचं नेतृत्व करण्याचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची देशाचं नेतृत्व करण्याची संधी काँग्रेस पक्षाने नेहमी दिली त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षाचा विचार आणि काँग्रेस पक्षाचं लक्ष हे नेहमी मराठवाड्याकर सकारात्मक राहिलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा मराठवाड्याला संधी मिळाली त्या त्या नेतृत्वानं आपल्या कार्यकाळामध्ये मराठवाड्याला जास्तीत जास्त विकसित करण्याचा जा प्रयत्न काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस विचाराच्या आघाडी सरकारच्या विचाराच्या माध्यमातून करण्याचा सातत्यानं तो प्रयत्न केला साहेबांच्या काळाबद्दल जर बघायचं झालं तर नेहमीच आपला हा भाग मराठवाडा हा मागासलेला भाग म्हणून ओळखला जायचो दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचो पण साहेबांच्या हातामध्ये जेव्हा धुरा आली तेव्हा मराठवाड्याचा विकास मराठवाड्याचा आणि विदर्भाचा विकास कसा व्हावा मागासले भागाचा हा आपला जो लेबल आहे तो लेबल पुसून काढण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर ते अहोरात्र मेहनत करायचे राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल केंद्रातलं मंत्रीपद असेल काँग्रेस पक्षाच्या विचारातलं जे काही त्यांना सहकार्य मिळालं इथल्या नेते मंडळी असतील आदरणीय शिवराज पाटील चाकूरकरांचा उल्लेख इथं झाला पाहिजे की त्यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय विलासराव देशमुखांचं नेतृत्व तयार झालं शंकरराव चव्हाणांच्या सानिध्यात राहून त्यांचं नेतृत्व तवा तयार झालं निलंगकर साहेबांच्या सहकार्याने ह्या जिल्ह्यामध्ये ती जलक्रांती असेल आपल्या भागामधलं पाण्यावरचं सिंचनाचे प्रश्न असतील आपल्या भागामधले रोड आणि उद्योगाचे प्रश्न असतील आपल्या भागामधला शिक्षण क्षेत्र मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं पुढं गेला असेल इथला उद्योजक इथला कष्टकरी इथला कामगार इथला शेतकरी येणाऱ्या काळामध्ये तो सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ह्या विचारानं ह्या नेते मंडळी अनेक अनेक परिश्रम घेतले नेहमी जेव्हा मराठवाड्याचा उल्लेख होतो की मराठवाड्यामध्ये कुठला तरी मोठा उद्योग आला पाहिजे इकडच्या पाणी प्रश्नावर जेव्हा वाचा फुटते इकडच्या मराठवाड्यातल्या बेरोजगारांच्या जेव्हा मागण्या येतात अनेक वर्ष वेळेस आम्ही बघतो की इथं मराठवाड्यामध्ये हे करता येत नाही हे आर्थिकदृष्ट्या होऊ शकत नाही असाच एक नकारात्मक पायंडा नेहमी अधिकाऱ्यांच्या वर्गाकडून आपल्याला सातपर्यंत सा सांगण्यात येतो त्याच्यामुळं कुठंतरी आपला मराठा मराठवाड्यातला विकास खुंटला जातो पण साहेबांचं नेतृत्व असं होतं की आली ती अडचण किंवा अडीचा अडथळा त्याला अंगावर घेऊन त्याच्या माध्यामधून पाय पायामर्गन कसं करायचं मार्गक्रमण कसं करायचं म्हणजे तो वैज्ञानिक विकास मंडळाचा आधार घेऊन असेल कधी अधिकाऱ्यांना बसूल जलसिंचन व्यवस्था आपल्या भागामध्ये कशी चांगली करू शकतो ह्याच्यावर विचार होण्याचा विचार असेल गोदावरी नदीवर कोणताही मोठा प्रकल्प घेता येत नव्हतं त्यामध्ये बराचशी संकल्पना जेव्हा साहेबांनी आणली आणि त्या संकल्पने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद साहेबांच्या मंत्रिमंडळाने त्या काळामध्ये दिला आणि संभाजीनगर ते नांदेडपर्यंत ह्या सगळ्या नदीच्या काठाला बराचशी संकळा जी उभी राहिली आणि दोन्ही पात्रामध्ये पाणी उभं करून इथल्या शेतकऱ्यांचं नशीब आणि इथल्या शेतकऱ्याच्या हाताला चांगलं पीक मिळावं इथं सुजलाम सुफलाम व्हावं प्रगती व्हावी आपण नेहमी बघतो आज पावसाळ्याचे दिवस आहेत धरण फक्त साडेतीन टक्के भरलेलं आहे पण आपल्या भागामधल्या परिसरातल्या मध्ये पाणी शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्या पाण्याच्या प्रतिबिंब जर आपण कुणाचं बघत असो तर साहेबांचं प्रतिबिंब आपल्याला त्या पाण्यामध्ये दिसतं हा विकास काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आहे हे मला आपल्याला सांगायचं सा। अनेक अशा गोष्टी आहेत की मराठवाड्याचं नेतृत्व जेव्हा महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करत असतं आपल्याकडं तर त्यांचा झुकता माफ होताच लातूरचा प्रत्येक प्रश्न लातूरला पहिला विकासाचा घास देण्याचा साहेबांचा जो विचार असायचा पण लातूरला पहिला गाज देत असताना आपल्या महाराष्ट्र राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कुठंही दुजाभाव होता कामा नाही आपण महाराष्ट्राची जबाबदारी काँग्रेस पक्षाने आपल्याला दिलेली आहे काँग्रेसचा जो विचार आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ ह्या विचाराचा धागा धरूनच महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक असे प्रकल्प आपल्याला सांगता येतील किंवा मुंबईचं मोनोरेल असेल पुण्याचं हिंजवडीचं आय टी पार्क असेल मी नागपूरचं मिहान असेल प्रत्येक त्या जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये सोडाची फॅक्टरी असेल अनेक असे उद्योग प्रत्येक भागाला समान विकासाचा भागीदार म्हणून साहेबांनी त्या दृष्टिकोनाने नेहमी काम केलं काँग्रेस पक्षाने ते दृष्टिकोनाने काम केलं आणि आज आपण बघतोय आजची परिस्थिती काय झालेली आहे आजची परिस्थिती जे केंद्रामध्ये सत्ताधारी आहेत आणि राज्यामध्ये सत्ताधारी आहेत त्यांचा दृष्टिकोन काय शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला मग तो सोयाबीन असेल कापूस असेल साखर असेल जरा थोडा चांगला भाव मिळाला शेतकऱ्याच्या हातामध्ये चार पैसे जास्त काय पडू लागले तर लगेच सरकारने आपल्या धोरणं बदलून त्या सगळ्या माला मालावर बंदी केली आणि शेतकऱ्याचे भाव गडगडत खाली पडले शेतकऱ्याला सुखावं असं ह्यांना वाटत नाही शेतकऱ्यासाठी आम्ही जास्त काही करतो हे दाखवत राहतात मिरवत राहतात जाहिराती करत राहतात पण शेतकऱ्याच्या पदरामध्ये जर काही चार पैसे पडत असतील तर ते चार पैसे शेतकऱ्याच्या पदरात न पडता आपल्या उद्योगपती मित्राच्या तिच्यात कसे जातील ह्याची मात्र त्यांनी व्यवस्था नेहमी केलेली आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये बेरोजगाराची मोठी संख्या आहे आमचा लातूर पॅटर्न देशामध्ये जगामध्ये गाजलेलं आहे इथला विद्यार्थी ज्या क्षमता आहेत इथला विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर जाऊ शकतो पण त्याच्या हाताला आपल्या भागामध्ये तेवढेच रोजगार निर्माण होत नाही त्याची निराशा मात्र हाताला येते जे आपले सध्याचे उद्योग आहेत साखर धंदा असेल सोयाबीन असेल प्रक्रिया करणारे कारखाने असतील सहकार क्षेत्रातले कारखाने असतील जिल्हा बँक असेल अनेक ह्या गोष्टी काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्याचे हे जे आर्थिक सहाय्याचे केंद्र आहे ते मजबूत झाले काय पाहिजेत त्याची सबलीकरण झाले पाहिजे त्याच्या माध्यमातून लोकांना हाताला रोजगार किंवा आधार मिळाला पाहिजे असं आपलं नेतृत्व होतं असं काँग्रेस पक्षाचं नेतृत्व होतं हे मात्र लोकांनी समजून घेतलं पाहिजे आपले कार्यकर्ते सांगताना कधी कधी कमी पडतात आपण मागचा काळ विसरलोय आपल्या भागातली भौगोलिक परिस्थिती मध्ये जेव्हा आपला जिल्हा निर्माण झाला तेव्हा आपली भौगोलिक परिस्थिती काय होती आज आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये कुठे कुठे इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड झालेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे मग सहकार क्षेत्रातलं जाळं असेल सहकार बँकेचं जाळं असेल उद्योग क्षेत्रातलं जाळं असेल आपल्या एम आय डी सीमध्ये आता एकही एकर जागा देण्यासारखी एम आय डी सीकडे उरली नाही म्हणजे लातूर एम आय डी सी असेल संभाजीनगरमधल्या ऑरिक सिटी असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विचार करावा लागेल की मराठवाड्याच्या जनतेचे आखाचे प्रश्न काय आहेत आज आपण महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा हा मेळावा घेतोय महाविकास आघाडीने जे यश संपादित केलं मराठवाड्याने जे यश एकतर्फा निकाल महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर दिला तर, मरा ही ही तर महा मराठवाड्याच्या जनतेची ही मागणी ही महाविकास आघाडीकडून आहे व्यासपीठाकडे जरा परत नजर फिरून बघितली तर उद्याच्या महाविकास आघाडीचं अर्ध मंत्रिमंडळ आपल्या आजच्या व्यासपीठावर उभा आहे बसलेलं आहे ही मराठवाड्याची जनता साहेब आपल्याकडून अपेक्षा करते की येणाऱ्या काळामध्ये आमच्या प्रश्नांसाठी सभागृह असेल आपलं येणारं सरकार असेल त्याच्यामध्ये मराठवाड्यासाठी ठळक आपल्या जाहीरनाम्यामध्ये काहीतरी मोठं असावं अशी आमची मागणी आपल्या भागातून आहे आपल्याकडे उद्योग व्यवस्था चांगली करण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती झाली आपल्याकडे रस्ते विकास करण्यासाठी एम एस आर डी सीची निर्मिती झाली पण आता साहेब मराठवाड्यामध्ये जो ज्वलंत प्रश्न आहे की आमचा विकास जो खुंटलेला आहे आमचा जर अनुशेष दूर करायचा असेल तर आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे आपल्या हक्काचं पाणी मिळण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये अलीकडचं सरकार बंडीस पाय इथं बसलेले आहेत कोल्हापूरमध्ये त्यांनी एक मोठं आंदोलन घेतलं शक्ती महामार्ग शक्तीपीठ म्हणजे जागतिक बँकेचं कर्ज घेऊन त्र्याऐंशी हजार कोटीचा अर्थपुरवठा कर्ज कर्ज घेऊन एक महामार्ग काढायचा आहे आम्ही लोकांची चर्चा केली शेतकरी आमच्याकडे आले की आमच्या सुपीक जमिनी आमच्या जिल्ह्यातल्या ज्याच्यातून आमचं उदरनिर्वाह होतोय आमची जी परिस्थिती चांगली आहे आमच्या पुढच्या पिढीच्या ह्या जमिनी ते घेत आहेत आणि आम्हाला एक महामार्ग देणार आहेत ह्या महामार्गाची महा उपलब्धता काय आहे की नागपूरपासून जर गोव्याला जायचं असेल तर जलद गतीने जावं आहे तर रोड आहेच पण अति फास्ट गोव्याला जावं आम्हाला नको गोव्याला जायचं आम्ही का गोव्याला जावं आम्हाला गरज नाही पण माझं असं मत आहे की एक महा वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर बोर्ड जर आपण महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून साहेब निर्माण केला येणाऱ्या काळामध्ये तर हे सगळे जे मोठे प्रकल्प आहेत म्हणजे वॉटर ग्रीड असेल पश्चिम वाहिनीतलं पाणी वळून मराठवाड्याला पाईपलाईन पाणी देण्याची व्यवस्था असेल आणि जर हे ऐंशी हजार कोटी एक लाख कोटीचा खर्च जर बुलेट ट्रेनवर होऊ शकतो समृद्धी महामार्गावर होऊ शकतो तर मला ठाम माहिती आहे की महाविकास आघाडी सरकार आणि आदरणीय राहुल गांधीच्या नेतृत्वाला येणारं भारत देशाचं सरकार एक लाख कोटी लागले तरी चालतील पण मराठवाड्याची तहान या जिल्ह्याची तहान भागलीच पाहिजे पाणी जर आम्हाला मिळालं तर उद्योग इथं येतील शिक्षणाच्या सोयी चांगल्या होतील इथल्या पोरांना नोकऱ्या इथेच मिळतील इथंच सुजलाम सुफलाम होईल आपण ते विषय लक्षात घेतला पाहिजे आमच्या मराठवाड्याचे पोरं पुण्याला मुंबईला कोल्हापूरला नाशिकला कामाला जातात ते नेहमी म्हणतात की आम्ही तिकडं का जावं पुणे मुंबई नाशिक महाराष्ट्रातलं गोल्डन ट्रायंगल म्हणून ओळखलं जातं तिथलं राहणीमान तिथलं अर्थव्यवस्था तिथली रोजगारची क्षमता तिथल्या रोजगारमध्ये निर्माण होणाऱ्या संध्या जर आपल्याला आपल्या भागात आणायचं असेल तर आपल्याला असं काहीतरी नवीन विचार घेऊन येणाऱ्या काळामध्ये काम करावं लागेल मोठा विचार करावा लागेल मराठवाड्याला पुढं व्हावं लागेल आज योगायोग आहे की आपले मूर्ती काँग्रेसनं निर्माण केलेलं गोल्डन ट्रायंगल जालना नांदेड आणि लातूर हे तीन खासदार या व्यासपीठावर आहेत ह्या तिन्ही खासदारांचं जे ट्रायंगल आहे त्या ट्रायंगलच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये देखील गोल्डन ट्रायंगल व्हर्जन टू मध्ये लातूर नांदेड जळगाव असलं जालना असला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला साहेब काम करावं लागेल मराठवाड्याच्या फार अपेक्षा आहेत महाविकास आघाडी सरकारकडून काँग्रेसच्या नेतृत्वाकडून आणि अपेक्षा असणं रास्त आहे त्यांचा अधिकार आहे की नेहमीच मराठवाड्यानं काँग्रेसला एकतर्फा विचार एकतर्फा मतदान केलंय आणि आज ती ताकद आपल्या हातामध्ये आम्ही मराठवाड्याच्या जनतेने जी दिलेली आहे त्याला आपण न्याय देताल येणाऱ्या काळामध्ये आमचे हे प्रश्न विधिमंडळात असेल आपल्या येणाऱ्या सरकारमधून असतील येणाऱ्या सगळ्याच मंत्री महोदयांना येणाऱ्या विधीमंडळात आणि शुभेच्छा देतो अर्ध हा विधच आहे आपल्याला सगळ्याला तयारी करायची आहे कोण बनेगा मुख्यमंत्री ही रेस थोड्या वेळासाठी जरी बाजूला आपण ठेवली पण खऱ्या अर्थानं विरोधक आम्हाला विचारतात आमचा मुख्यमंत्र्यांचा चेहरा कोण आहे तर आम्ही त्यांना हेच सांगतोय की आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ह्या महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातला सामान्य शेतकऱ्याचा चेहरा आहे ह्या महाराष्ट्रातल्या आर्थिक अडचणीला बेरोजगार झालेला आमचा बेरोजगार तरुण आहे आमच्या महिला भगिनी आहेत हाच आमचा चेहरा आहे है। ह्यांचेच प्रश्न घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये आणि जसं लोकसभेमध्ये झालं तर लोकसभेमध्ये जे आपल्याला यश मिळालं आलं आहे ते जर आपल्याला येणाऱ्या विधानसभेमध्ये मिळून घ्यायचं असेल तर त्या जिद्दीनं आपल्याला सर्वांना कामाला लागावं लागेल कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स राहता कामा नाही की ह्या आलंय तर आपण आलोच असं होत नाही प्रत्येकाला प्रत्येक घरापर्यंत परत जावं लागेल प्रत्येक बूथला परत मजबूत करावं लागेल प्रत्येक कार्यकर्त्याला आपला हा विचार आपला हा ध्येय धोरण काँग्रेस पार्टीचे महाविकास आघाडीचे येणाऱ्या सरकारचे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवाव्या लागतील त्यांच्या अडचणी आपल्याला जाणून घ्याव्या लागतील राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई भारत जोडो यात्रा न्याय यात्राच्या माध्यमातून जे त्यांनी पराक्रम केला त्यांनी हे धाडस केलं की मी चालतोय मैं तो अकेलाही निकला था लोक जुडते गए और कारवा बनता गया त्या कारवाची आज ताकद त्या विधिमंडळामध्ये आहे त्या लोकसभेच्या सर्वश्रेष्ठ विधिमंडळामध्ये तिथे आहे शंभर खासदार राहुल गांधींच्या मागे आपण सर्वांच्या आशीर्वादाने आपण उभे करू शकलो दोनशे बेचाळीस खासदार विरोधी पक्षाच्या बाकावर तिथे आता आवाज आपला सर्वांचा ते उठवत आहेत मराठवाड्यातून आणि महाराष्ट्रातून चौदा आणि मराठवाड्यातून तीन खासदार काँग्रेसने तिथं पाठवलेले आहेत ही सगळी ताकद येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वापरायचं आहे कालच क्रांती दिन झाला सर्व हुतात्म्यांना सर्व क्रांतीवीरांना आपण अभिवादन केलं एकोणीसशे बेचाळीसमध्ये बापूंनी एक नारा दिला होता की चले जाओ अंग्रेजांना ते बोलले होते का बोलले होते ते अंग्रेजांना ह्यासाठी बोलले होते की आपला ते देश लुटत होते आपला देश लुटून लुटून आपल्या तिजोऱ्या तरी भरल्या होत्या तर आता आपल्याला असं म्हणावं लागेल आणि माझं जर पटत असेल तर माझ्यानंतर आपण ती घोषणा द्यावी ही माझी आपल्याला कळकळीची कल विनंती राहील की बापू लढे थे बापू लढे थे गोरो से, बापू लढे थे गोरो से, हम लढे से ह्याच ब्रीद वाक्यानं येणाऱ्या काळामध्ये परत एकदा आपण सगळ्या नेत्यांना मी आश्वस्त करतो की मराठवाड्यातून लातूर मधून सर्वाधिक जागा या महाविकास आघाडीच्या निवडून आल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय काँग्रेस